राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचं नाव शिवसेनेकडून निश्चित झालंय. उद्या गुरुवारी दुपारी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि संजय पवार हे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेनं संजय पवार यांना उमेदवारी देऊन कट्टर शिवसैनिकांचा सन्मान केल्याबद्दल शिवसेनेचे कोल्हापुरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांमधून आनंद व्यक्त होतोय. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी अनपेक्षितपणे कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचं नाव निश्चित झाल्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह संचारलाय. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आणि मुख्यमंत्र्यांचा आपल्यावरील विश्वास यामुळे राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याचं सांगत भरून पावलो अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. काल सायंकाळी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी 6व्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली तरी शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नसल्यामुळं संभ्रमाची स्थिती होती. मात्र संजय राऊत आणि संजय पवार हे दोघे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार हे शिवसेनेकडून जाहीर झाल्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारलाय. नेहमी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकाला पक्षानं दिलेला सन्मान हा सर्वच शिवसैनिकांचा सन्मान असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करतायत. संजय पवार राज्यसभेचे खासदार झाले तर संजय पवार या पदाला निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केलाय. संजय पवार गेले 30-32 वर्ष शिवसेनेमध्ये प्रामाणिक काम करतात. संजय पवार तालुका प्रमुख असताना मी विभाग प्रमुख म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि एखाद्या कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी द्यायची हे फक्त शिवसेनेमध्ये घडू शकतं. मातोश्रीला मंदिर मानून बाळासाहेबांनी उद्धव साहेबांना दैवत मानून जो सैनिक प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करतो त्याला नक्कीच शिवसेना न्याय देते. आणि हे त्यावरून आजच्या ह्या संजय पवारांना राज्यसभेचे 6वा उमेदवार म्हणून ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळी खरं शिवसैनिकाला न्याय मिळाला आणि कोल्हापूरच्या शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज शिवसैनिकाला आनंद झालेला आहे की एका जिल्हाप्रमुखला राज्यसभेची उमेदवारी मिळते. खऱ्या अर्थानं आज प्रथमतः मी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी कोल्हापुरातल्या एका शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षच असा आहे की ज्यांच्यामागं कोणतीही राजकीय कारकीर्द नसताना राजकीय पार्श्वभूमी नसताना अशा तळागाळातल्या विस्थापित लोकांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांना सन्मानाची पदं द्यायचं काम सन्मान्य शिवसेना प्रमुखाने आजपर्यंत केलेलं आहे. 1988 साली माजी महापौर रामभाऊ फाळके, संजय पवार साहेब, दिलीप पाटील कवनेकर, मी असीन जो त्या टायमाला मी 1988 शिवसेनेत प्रवेश केला. त्या टायमाला दिलीप पहिले आमदार दिलीप देसाई शिवसेनेचे होते. त्यापासून आत्तापर्यंत आम्ही शिवसेनेत एक निष्ठावंत राहिल्याचं फळ संजय पवारांना मिळालं असं मला वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेबांनी जी सच्च्या शिवसैनिकाला जो न्याय दिला तेच उद्धव साहेबांनी दिला. मी उद्धव साहेबांचा आभार मानतो आणि धन्य मानतो. कोल्हापूरचा खासदार म्हणजे शिवसैनिक संजय पवार खासदार होतील यात काय दुमत नाही. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे दोघे उद्या गुरुवारी 1 वाजता आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत.